नमस्कार, मी विजया वामन. उद्धव ठाकरेंचा बेडूक शरद पवारांनी फुगवला हे खरं आहे का? शरद पवार यांनी खूप दूरदृष्टी ठेवत ही चाल खेळली आहे. पवार फक्त सत्ता कशी मिळेल आणि या सत्तेमध्ये एनसीपीला महत्त्वाचा वाटा कसा मिळेल एवढाच उद्देश ठेवतात. आणि आजच्या पक्षीय लोकशाहीत असं करणं यामध्ये गैर नाही. जो पक्ष सत्तेत असतो फक्त त्या पक्षालाच महत्त्व असते आणि त्या पक्षाचाच फायदा होत असतो. पवारांचा कोणीही शत्रू नाही आणि मित्रसुद्धा नाही. जर उद्धव ठाकरेंच्या हातात 10 जागा कमी असत्या तर ते भाजपबरोबर सुद्धा गेले असते. एनसीपीला 40 ते 50 जागा यापुढील कोणत्याही निवडणुकीत नक्की मिळणार. आज फक्त त्यांनी शिवसेनेची अवघड परिस्थिती करून ठेवली. बघा, पवारांनी जे राज ठाकरेंचं केलं तेच उद्धव ठाकरेंचं होणार आहे. सेना सहजासहजी आता परत भाजपकडे जाऊ शकणार नाही. काँग्रेस तर कधीच जाणार नाही. उलट काँग्रेस आणि सेना कायमचे पवारांचे मांडलिक झालेत. पण पवार भाजप बरोबर कधीही जाऊ शकते. भाजपला सुद्धा स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करणं जवळजवळ अशक्य आहे. महाराष्ट्रामध्ये तरी जर भाजपच्या किंवा सेनेच्या जागा वाढल्या तरी त्यांना पवारांची मदत घ्यावीच लागणार. सेना तर स्वबळाचा विचार सुद्धा करू शकत नाही. भाजप आणि सेनेपैकी ज्याच्या जागा वाढतील पवार त्याच्याबरोबर राहणार. अशा तऱ्हेनं पुढील काही वर्ष तरी एनसीपी कायम सत्तेत राहणार. बरोबर, आज सेना आहे, उद्या भाजप किंवा काँग्रेस सुद्धा असेल. पवारांनी सगळ्या पक्षांना कायमचं ओंडके बनवून ठेवलं. राजा कोणताही ओंडका झाला तरी तो नामधारीच असणार असा राजा कधीही नाचू शकणार नाही आणि त्या ओंडक्यावर कायम फक्त पवारच नाचणार. त्यामुळेच हे सरकार काहीही झालं तरी पडणार नाही. 2024 निवडणुकीत ओंडका कोणाला करायचे ते सर्व पक्षांना मिळणाऱ्या जागांच्यावर पवार ठरवतील. महाविकास आघाडीमुळे पवार सोडून तिघांचे कायमचे राजकीय नुकसान झाले. पवारांना महाराष्ट्र आंदण मिळालेला आहे. ही काही जी आहे ती महाराष्ट्रातील परिस्थिती आहे. आज उद्या म्हणजे भविष्यात सुद्धा पवार नावाचं वलय हे नेहमीच या तीनही पक्षांची कोंडी करणार. भाजप, शिवसेना, काँग्रेस. एका प्रकारे पवारांनी शिवसेनेला आपल्या मुठ्ठीमध्ये काबीज केला. तुम्हाला काय वाटतंय? या म्हणजे ही जी महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे यामुळे शिवसेनेचंच नुकसान झालेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा पवार हेच वजीर आणि हेच राजा असणार. या मताशी तुम्ही माझ्या सहमत आहात का? कमेंट करून कळवा. तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया सुद्धा आमच्यासाठी महत्त्वाची. ती आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होईल ही जबाबदारी तुमची. धन्यवाद.